वतीनं आज सांगण्यात आलं की हे जे तीन कृषी कायदे आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत पण आज देशातल्या शेतकऱ्यांच्या मनात ज्या प्रश्नांचा कोलाहल आहे त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि ती उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत भाजपचे नेते आणि खरं तर या सगळ्याबद्दल ज्यांचा चांगला अभ्यास आहे ते सोबत राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील जोडले गेलेले आहेत हर्षवर्धन जी स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकमत मध्ये पहिला प्रश्न शेतकरी देशभरात कुठेही आपल्या मालाची विक्री करू शकतो हे पंतप्रधानांनी सांगितलं या कायद्यात ती सूट देण्यात आली आहे एक वेगळा पर्याय आम्ही देतोय असं सांगितलं जात आहे त्याला आम्ही स्वतंत्र करतोय असं सुद्धा सांगितलं जात आहे पण सुद्धा शेतकरी देशात कुठेही त्याचा माल विकू शकत होता मग नागपूरची संत्री नाशिकची द्राक्ष पंजाबचा गहू सध्या देशभरात विकला जातोय मग सरकारनं असा कुठला नवा निर्णय घेतलेला आहे ज्याचा आज शेतकऱ्यांना फायदा होणार आहे नाही मी पहिल्यांदा आयबीएन लोकमतला मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगल्या विषयावरती आपण आज या ठिकाणी आम्हाला चर्चेला बोलवलेलं आहे आणि हे शेतकऱ्यांना समजण्याची आवश्यकता आहे मी पहिल्यांदा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकारचं अभिनंदन करतो की हे जे तीन कृषी कायदे सुधारणा जी केलेली आहे ही ह्याचं मी स्वागत करतो याचं कारण असं हे स्वागत करण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की हा कायदा ही सुधारणा ही पूर्णपणे शेतकऱ्याच्या हिताची आहे आता ह्या तीन सुधारणामध्ये जर आपण बारकाईने हा कायदा जर बघितला हा तर ह्याच्यामध्ये आत्ता जे काही आंदोलन चाललंय किंवा जे काही राजकीय विरोधासाठी विरोध केला जातो ह्या कायद्यासाठी त्यांच्या मनातले जे आक्षेप आहेत किंवा त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याचा कुठेही उल्लेख ह्या कायद्यामध्ये नाही आहे बरं मला असं वाटतं की मी ह्या निमित्तानं पहिल्यांदा एक आव्हान करणार आहे की जे कोणी आंदोलनकर्ते असतील किंवा ज्या कुठल्या शेतकरी संघटना असतील ठीक आहे ते पण शेतकरीच आहेत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की हा केंद्राची तीन कृषी कायद्याची सुधारणा ही कोणत्या सुंदर संदर्भात केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे तीन कायदे जे आहेत ना त्यातला एक कायदा असा आहे की त्यांनी स्पर्धा निर्माण केलेली आहे की एका शेतकऱ्याला आपला माल तो कुठेही विकू शकतो त्याच्यावर ते बंधन नाही हा एक भाग दुसरा भाग एम एस पी रद्द केली जाईल असा एक गैरसमज केला जातो एम एस पीचा कुठेही उल्लेख ह्या कायद्यामध्ये नाही की आम्ही ते रद्द करणार आहे म्हणून त्यामुळे एम एस पी ही चालूच राहणार आहे वारंवार माननीय मी आज सकाळी सुद्धा तोमर साहेबांना भेटलो केंद्रीय कृषी मंत्र्यांना त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही एम एस पी रद्द करणार नाही तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की खाजगी भांडवलदार ह्या क्षेत्रामध्ये येतील आणि शेतकऱ्याची लूट करतील मला असं वाटतं ह्या आरोपाला काही तथ्य नाही आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं भवितव्य धोक्यात आहे असं म्हटलं जातं वास्तविक पाता कृषी उत्पन्न समितीचं नियमन कसं करावं मार्केट शेष कसा असावा किंवा त्याची नियमावली काय असावी हा संपूर्ण अधिकार राज्य सरकारचा आहे कारण ए पी एम सी ॲक्ट आणि केंद्र सरकार ह्याचा काही संबंध नाही आहे केंद्रानं कायदा त्यांच्या अधिकारात केलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला काय संरक्षण द्यायचं असेल तुम्हाला त्यांना काय मदत करायचं असेल तर राज्य सरकार करू शकतं ना त्यामुळं ह्या कायद्यामध्ये कुठलीही गोष्ट शेतकऱ्यांच्या विरोधात नाही हे पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे आता पायाभूत सुविधा आणणं शेतकऱ्यांच्या मालाला चांगली मार्केट उपलब्ध करून देणं ग्रीन हाऊस असेल पॉलीहाऊस असेल कोल्ड स्टोरेज असेल कोल्ड चेन असेल मार्केटिंग असेल एक्सपोर्ट असेल ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर गुंतवणूक आली पाहिजे ह्या कृषी क्षेत्रामध्ये आणि गुंतवणूक जर आणायची असेल तर अशा प्रकारचे कायदे केले तरच शेतकऱ्यांना दोन पैसे फायदा होऊ शकणार आहे आणि म्हणून कुठलाही ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला त्रास होईल अशी घटना ह्या कायद्यामध्ये नाहीये असेल तर माझं ह्या चर्चेच्या माध्यमातून आवाहन करायचंय की तुम्ही आम्हाला सांगा की ह्या कायद्यामधल्या सुधारणेमध्ये ही तरतूद ही शेतकऱ्याला हानिकारक आहे असं कुणी बोलत नाही फक्त वेग ऍलिगेशन केले जातात आणि पंजाब हरियाणा मधला शेतकरी आज इथं आंदोलन करतोय मला असं वाटतं की जो जो पस्तीस राज्य आपल्या देशामध्ये आहेत हो। बाकीच्या राज्यामध्ये हे आंदोलन का होत नाही कारण तिथला शेतकरी ऑलरेडी फॉरवर्डिंग मार्केटिंग मध्ये पुढे गेलेला आहे आता उदाहरण सांगतो महाराष्ट्रामधलं मी पनन मंत्री असताना दोन हजार तीन साली मॉडेल ऍक्ट आला मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना एक टास्क फोर्स गठीत केला माझ्या अध्यक्षखाली आणि एकवीस राज्यांचे मंत्री त्याचे मेंबर सेक्रेटरी होते आम्ही तीन वर्ष अभ्यास केला आणि ज्या शिफारशी आम्ही केंद्र सरकारला केल्या दोन हजार दहा साली त्यातल्या ऐंशी टक्के शिफारशी ह्या कायद्यामध्ये आलेल्या आहेत मग आता एवढी सगळी चर्चा होऊन हे कायदे झाले दोन हजार सहा पासून हा कायदा इम्प्लिमेंट झालेला आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये हो। मग आता आंदोलन कशासाठी हाही मोठा प्रश्न आहे पण तुम्ही जो मुद्दा मांडला